सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। तर अगदी जसं विटे शहरामध्ये आज आपण म्हणजे एवढा आत्मविश्वास सांगू शकतो की विरोधकांना इथं अजिबात संधी नाही, तसं 2-5 वर्षामध्ये आपण तालुक्यातसुद्धा सांगू शकतो अशी परिस्थिती आहे। आणि ती थोडंसं लोकांना वाटतं, पण असं काय फिक्सिंग किंवा बऱ्याच वेळा म्हणतात की नगरपालिका यांच्याकडं, पंचायत समिती यांच्याकडं वगैरे, असं काय नाही। विचाराचं ही लढाई आहे, त्यांच्या काय गोष्टी चुकीच्या आहेत तिथं आम्ही 100% भांडलं पाहिजे किंवा आमची भूमिका तशीच राहिली पाहिजे त्यांच्या विरोधात, तर आम्ही ठेवायचा प्रयत्न करतो। आणि अगदी आता ह्यावेळचं मागचं काय झाल्यापेक्षा आता जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी अगदी आत्मविश्वास सांगतो, ह्यावेळी जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचे यशस्वी आम्ही झालेलो दिसेल अशी परिस्थिती नक्की यावेळी निर्माण होईल। नाही, आता बोलण्यापेक्षा काम आता राहतं कसं, आता पंचायत समितीतल्या ज्या काही गोष्टी आहेत, कामाच्या पद्धती, त्यांचं कामाची स्टाईल, जे ते आम्हाला म्हणतात की तिथं नाही का नगरपालिकेमध्ये तुमची दहशत आहे वगैरे वगैरे सगळं म्हणतात, नगरपालिकेतले सगळे कर्मचारी तुमच्या ताटाखालचा मान झाला आहे, ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था पंचायत समितीत आहे, ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था। वाईट म्हणजे तिथं जो विरोध पार्टीचा जो सरपंच असेल किंवा काय विकास कामाच्या निमित्तानं जाणार आहे, अगदी मोठ्या प्रमाणात गळचेपी होती, अगदी त्यांना थांबवून अडवून त्यांचं कामं होत नाहीत अशी परिस्थिती आहे। एक हाती सत्ता असणारे जे फायदे जसे असतात तसे तोटे आहेत। ज्या पद्धतीने एक हाती सत्ता विटा नगरपालिकेत असताना सुद्धा देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर, आज सगळ्यात चांगलं शहर म्हणून, शांतता सुव्यवस्था नांदणारं शहर म्हणून, या शहराकडे बघण्यामध्ये आम्ही नेतृत्व म्हणून काम करताना आम्ही जी भूमिका घेतली, तसं पंचायत समितीत आहे का? तशी आज परिस्थिती नाही आहे पंचायत समितीमध्ये। पंचायत समितीत ठराविक लोकांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या त्यात अडकलेले आहे, ठराविक बगल बच्चांच्या व्यतिरिक्त तिथं काम होत नाही। आणि आता हे बोलण्यापेक्षा, म्हणजे मी हे बोलून दाखवण्यापेक्षा, मी तुम्हाला यावेळच्या पंचायत समिती जिल्हा परिषद रिझल्टमधून दाखवतो, आत्मविश्वासानं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू शकतो। पंचायत समिती ताब्यात घेऊन ती पण चांगलं विटासारखी, अगदी विटा नगरपालिका जशी देशामध्ये स्वच्छतेमध्येच नाही कारभारामध्ये पण चांगली चालते, तसंच भविष्यात पंचायत समिती घेऊन पंचायत समिती पण चांगल्या पद्धतीने चालवायचा आमचा मानस आहे।